आणि भारतीय जनमत न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत। आझमभाई पानसर यांचे चिरंजीव युवा नेतृत्व निहाल आझम पानसरे तसेच 12 बलुतेदार परिवर्तन महाआघाडी महाराष्ट्र अध्यक्ष व एचआरडीओचे सचिव सुनील उबाळे व एचआरडीओचे चेअरमन ऍडव्होकेट सुनील म्हासळकर यांच्या उपस्थितीमध्ये आज कार्यशाळा तसेच संस्थेचा पुस्तक वितरण समारंभ पार पडला। हा कार्यक्रम कुंदन पॅलेस बजाज कंपनी समोर जुना मुंबई हायवे आकुर्डी पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला। पाहुयात भारतीय जनमत न्यूज चॅनलचा रिपोर्टर प्रीतम शाह यांनी त्यांच्याशी संवाद साधला। या पुस्तकाविषयी सर कसं वाटलं आपल्याला? खूप खूप चांगली पुस्तक आहे, खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे, ते सगळ्यांपर्यंत पोहोचलंच पाहिजे। ते काही कारणास्तव येऊ शकले नाही, त्यामुळे त्यांनी मला सांगितलं तू जाऊन ये, मला खूप चांगलं वाटतंय ते येऊन। थँक्यू। 12 बलुतेदार परिवर्तन महाआघाडी च्या अध्यक्षपदी निवड करून महाराष्ट्रातील 18 प्रगट जाती जमातींनी माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास मी साध्य करून दाखवतो। 18 प्रगट जाती जमाती आणि 12 बलुतेदार यांच्या आजवरच्या ज्या समस्या आहेत, ज्या समस्या या सरकारकडनं डोळेझाक झालेल्या आहेत, तर त्या समस्या आम्ही प्रामुख्याने सोडवणार आहोत आणि खूप मोठ्या विश्वासाने महाराष्ट्रातील 12 बलुतेदार जाती आणि जमातींनी अध्यक्षपदाची धुरा ही माझ्याकडे दिलेली आहे आणि मी निश्चितच त्यांच्या विश्वासाला न्याय देण्याचं काम करेन। सर्वात प्रथम मी केंद्र सरकारला हे सांगू इच्छितो, मागील वर्षी कोरोनाने आपल्या देशामध्ये राज्यामध्ये हाहाकार माजवला असताना या महामारीमध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत, या महामारीमुळे अनेक लोकांची नोकरी गेलेले आहेत, व्यवसाय गेलेले आहेत, लोक अक्षरशः रस्त्यावर आलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकार जे पेट्रोल डिझेल स्वयंपाकाचा गॅस असेल याची जी भाववाढ गगनाला भिडत चाललेली आहे, तर केंद्र सरकारने या भाववाढी कमी कराव्यात। केंद्र सरकारचा मी 12 बलुतेदार परिवर्तन महाआघाडीतर्फे जाहीर निषेध करतो की गोरगरिबांच्या समस्या, गोरगरिबांच्या अडचणी त्यांनी जाणून घेऊन त्यांनी ही भाववाढ थांबावी आणि त्याचबरोबर मी केंद्र सरकारला अजून एक सल्ला देऊ इच्छितो की आज दिल्लीमध्ये संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचं जे आंदोलन चालू आहे, हे आंदोलन आज 7 दिवस होऊन गेले, अजूनही ते आंदोलन चालू आहे आणि तरीही केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या व्यथा या लक्षात आलेल्या नाहीये। सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला आदेश दिलेला आहे की त्यांनी शेतकऱ्यांशी सल्ला मसलत करूनच ते बिल पास करावं, तरी अजूनही हे सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यावरती शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत नाहीये, त्यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेत नाहीये, तरी खूप खेदाची गोष्ट आहे। केंद्र सरकारने, मोदी सरकारने ताबडतोब शेतकऱ्यांच्या विरोधात असणारं जे बिल आहे ते बिल त्यांनी मागं घ्यावं आणि शेतकऱ्यांच्या हिताचं बिल त्यांनी पास करावं। जो शेतकरी आज तुम्हा आम्हाला सांभाळत आहे, हा देश सांभाळत आहे आणि आपला देश हा संपूर्ण विश्वामध्ये शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि त्याच शेतकऱ्याला आज इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची वेळ येत आहे, तर ही खूप खेदाची बाब आहे। तर मी 12 बलुतेदार परिवर्तन महाआघाडीचा आमचा पूर्ण पाठिंबा हा शेतकऱ्यांच्या बाजूने आहे हे मी जाहीर करतो। तुमचं या अगोदरचं थोडं समाजकार्याबद्दल माहिती? मानव संसाधन विकास संस्था या राष्ट्रीय संस्थेचा मी मुख्य सचिव आहे। या
मानव संसाधन विकास संस्थे द्वारे आम्ही तळागाळातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहोत। लोकांना ज्या ज्या ठिकाणी अडीअडचणी येत असतील, त्या शैक्षणिक असतील, त्या वैद्यकीय असतील, हॉस्पिटल मध्ये उपचाराबद्दल असतील किंवा कायद्याचं नॉलेज नसल्यामुळे त्यांना संविधानाने आपल्या कुठले कुठले हक्क दिलेले आहेत, आपले अधिकार काय आहेत, ते अधिकार अनेक लोकांना माहीत नाहीयेत, तर ते अधिकार आम्ही या मानव संसाधन विकास संस्थेतर्फे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि आजच आम्ही जागतिक मानव अधिकार आज त्याचा मसुदा आम्ही आज जाहीर केलेला आहे। मानव संसाधन विकास संस्थेतर्फे त्याचं प्रकाशन आज आम्ही या ठिकाणी पिंपरी चिंचवड या ठिकाणी जाहीर केलेला आहे। आणि ते तो जाहीरनामा, जागतिक मानवाधिकाराचा जाहीरनामा हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत जावा यासाठी आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना पूर्ण भारतभर आवाहन केलेलं आहे। आणि निश्चितच मानव अधिकाराचे जाहीरनाम्याची प्रत्येक विचार, स्वतःचे अधिकार आणि हक्क हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत जातील हा आम्हाला विश्वास आहे। आपण ह्युमन राईट्स ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन चे चेअरमन आहात, एक वकील, नामांकित वकील आहात, तर थोडेसे आजचे जे प्रोग्राम आहे त्याविषयी थोडीशी माहिती। प्रत्येक मानवाला आपला मानव अधिकार जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि जागतिक मानव अधिकार म्हणजे जागतिक मानवाधिकारचा जाहीरनाम्याचं प्रकाशन आज आमच्या संस्थेच्या वतीनं पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। पीडितांना, गोरगरिबांना आपले अधिकार माहीत नसल्यामुळे ते ह्याच्यापासून वंचित राहिले, म्हणून आमचा एक छोटासा प्रयास की आम्ही जनसामान्यापर्यंत आपला अधिकार, मानवाधिकार हा पोचवण्याच्या उद्दिष्टाने आम्ही एक मानवाधिकार जनजागृती अभियान अंतर्गत हा कार्यक्रम आम्ही करत आहोत। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।